नमस्कार, आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज. आता आपण आलेलो आहे धारवंटा या गावामध्ये आणि या ठिकाणी बघू शकताय गर्दी जमलेली आहे. नेमकं कशाचं नियोजन आहे, काय गोष्टीत आपण जाणून घेणार आहे. काय सांगाल, कशासाठी आज एवढी गर्दी वगैरे झालेली? आमचं धारवंटा गावामध्ये बैठक घेतलेली होती आज. मतदानावरती बहिष्कार टाकलाय. राजकीय पटाऱ्याला बंदी टाकलेली गावामध्ये. राजकीय पटाऱ्या येण्यासाठी बंदी टाकलेली. मराठा आरक्षणासाठी बंदी घातलेली. गाव पुढाऱ्याला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत गावात येण्यासाठी बंदी. तर बघू शकता या ठिकाणी आपण आता धारवंटा या गावात आलेलो आहे. या ठिकाणी एक मामा आहेत. मतदान होऊन जाणारच नाही. बरोबर, होऊन जाणार. आणि राजकीय पुढारी भी येणार नाही तोपर्यंत. राजकीय पुढारी भी कुठल्याच पाच प्रत्येक गावात तीन फळ्या दोन फळ्या असतात. तिथला कुठलाच नेता येऊन देणार नाही. हे मग भलेसे काही बी होऊन द्या. तर बघू शकताय अशा पद्धतीने धारवंटा या गावामध्ये आज मतदानावरती बहिष्कार. राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी. जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत या गोष्टीवरती बहिष्कार टाकलेला आहे. त्या ठिकाणी सरपंच साहेब पण आहेत. आज तुमच्या ग्रामपंचायतचे इलेक्शन तोंडावर आलेले आहेत. प्रत्येक घरामधून फॉर्म भरण्यासाठी वेध लागलेले असतात. सरपंच व्हायचे, निवडणूक लढायची. तर अशाच वेळात नेमकं गावातून कशी एकी झाली आणि कसं ठरलंय? नाही नाही, हा ह्या इलेक्शनच ग्रामपंचायत इलेक्शनच मुळात शासनाने मुद्दाम आमचा मराठा जो एकवटला आहे, एकवटल्याला मराठा कसा विस्कटित होईल, विसंगत होईल, याच्यासाठीच ते इलेक्शन आमच्यावर लादलेलं आहे. कारण 14 तारखेला मनोज जारांगेंनी जी सराठी इथे सभा ठेवलेली आहे, तिथं पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा एकवटलेला आहे, येणार आहे. आणि 16 तारखेला इलेक्शन डिक्लेअर केलं आमचं फॉर्म भरून. हा मुद्दाम केलेला, जाणून बुजून शासनाने केलेला प्रयोग आहे. आमच्या मराठा कसा विभागला जातोय हा त्यांना पाहायचा आहे. पण मराठा इथं विभागला जाणार नाही. आम्ही धारवंटा गावकऱ्याच्या वतीने पूर्ण गावकऱ्यांनी एकमताने ठराव घेऊन असं ठरवलं, जोपर्यंत आम्हाला आरक्षण नाही कोणतंही इलेक्शन असो त्या इलेक्शनवर आमचा बहिष्कार आहे. ग्रामपंचायत असो, विधानसभा असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, कोणतंही इलेक्शन असो त्याच्यावर आम्ही 100% बहिष्कार टाकलेला आहे. तर मंडळी बघू शकता आतापर्यंत आपण मतदानावरती बहिष्कार ऐकला असेल, परंतु या ठिकाणी निवडणूकच लढवायची नाही आणि कुठलाही फॉर्म भरायचा नाही अशा पद्धतीने विचार झालेला आहे. 14 तारखेला सराठे आंतरवाली या ठिकाणी भव्य अशी सभा आहे आणि त्या सभेसाठी हे सगळे जाणार आहेत. बाबा काय सांगाल, 14 तारखेची जी सभा आहे त्या सभेसाठी गावातून जाण्यासाठी काय नियोजन काय झालंय? 14 तारखेला गावातून जाण्यासाठी आमच्या गावातून 10 वाहनं राहणार आहेत. तरी आमच्या गावातली माता भगिनी आणि पुरुष पूर्ण गाव हे आमच्या सराठीला जाणार आहे. अच्छा, 14 तारखेला पूर्ण सभेसाठी जाणार आहेत. लोकसहभागातून वर्गणी केली आम्ही आणि वाहन घेऊन सराटेला जाणार आहे. तर बघू शकताय अशा पद्धतीने धारवंटा या गावामध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी. जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत गावामध्ये कुठल्याही निवडणुकीत सहभाग नोंदवला जाणार नाही. मग ती ग्रामपंचायत निवडणूक असो, जिल्हा परिषद निवडणूक असो किंवा विधानसभा लोकसभा निवडणूक असो, अशा कोणत्याही निवडणुकीमध्ये मतदानही करणार नाहीत आणि कुठलाही फॉर्मही भरणार नाहीत असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. निवडणुका म्हटलं की गाव खेड्यामध्ये सगळ्यांची म्हणजे एक चुरस लागलेली असते की आणि त्यात ग्रामपंचायतची निवडणूक म्हणजे सगळेजण हातातच घेत असतात आणि अशा परिस्थितीत देखील गावाची एकी होणं दुर्मिळ ठिकाणी असं बघायला भेटतं. तर कशा पद्धतीने झाली एकी आणि ग्रामपंचायतवर कशा पद्धतीने? सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आज जी आपल्याला जाणीवय उणीवय आणि वेदना आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाची आणि त्या संबंधित जे मनोज जारंगे पाटलांचं आंदोलन झालं त्यानंतर आम्ही आमचं दुसऱ्या नंबरचं गाव असेल या भागातलं अगोदर कमळेश्वर धानोरा या गावाने एक ठराव आणि एक मुखानं गावबंदी आणि त्यांची इलेक्शन आहे त्यांच्यावर बंदी घातलेली होती सर्व निवडणुकांवर. तर त्यांचंच आम्ही पुढं घेत आम्ही ती कल्पना मांडली. आमच्या सर्व तरुण बांधवांनी सगळ्यांनी एकजुटीने आम्ही ते निवेदन टाईप केलं, ग्रामसेवकांनी ग्रामसभा घेतली आणि त्याचप्रमाणे ते ठराव घेऊन आम्ही मनोज जारंगे पाटलांकडे आपल्या बहुसंख्य बांधव आम्ही गेलो आमच्या पेट्रोलच्या आमच्या पैशांनी आणि त्याच्यामुळे आम्ही सगळं हे करून गावात 2 बॅनर लावले की आम्ही ठराव घेतो की यापुढे कसलाही निवडणुकीवर बहिष्कार तर असेलच पण गाव पुढाऱ्यावर पण बंदी असेल. त्यासोबतच गावातील इतर प्रश्न जे असतील त्यासोबत त्या मुद्द्यावरच म्हणजे काजळा धारवंटा रस्ता असेल हे पण मुद्दे आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार होतो पण आम्ही ते का केले नाहीत कारण सध्या मराठा आरक्षण हा चेतनेचा आणि गरजेचा मुद्दा आहे आणि त्यापेक्षा आणि तो मुद्दा कसा आहे सर्वव्यापक आहे म्हणून तो मुद्दा अगोदर हातात घेतलाय आणि हे गावातील जे जोरास आहे हा मला पण वैयक्तिक त्रास आहे, आमच्या सगळ्यांना त्रास आहे पण हे गाव लेवलचा विषय त्याच्यामुळे आम्ही हे पूर्ण ह्याच्यात घेतला नाही. या संबंधित अजून आम्हाला बैठक घ्यायच्या ठरल्या
आरंगड आपलं काजळा धारवंटा हा रस्ता या संबंधित आम्ही त्या बैठका घेतोय. आणि विशेष म्हणजे तुम्हाला तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो 2016 पासून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना PWDचे असतील त्या संबंधित अधिकाऱ्यांना मराठी आवाज पत्रकार असतील किंवा महाराष्ट्र प्रेम असेल यांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्र्याला निवेदन दिले धारवंटा काजळा रस्त्यासाठी. म्हणजे तुम्हाला कोणाला माहित नसलं गावातील बांधवांना तरी पण आम्ही ते दिले आमच्या नाव गाजायसाठी आमची पुढे येण्यासाठी याच्यासाठी नाही कारण ती जाणीव आम्हाला आहे. त्याच्यामुळं रस्ता होणं गरजेचं आहे आणि त्यासोबत मराठा आरक्षणाची गरज पण गरजेची. त्याच्यामुळे मनात उलट ह्या गोष्टी ठेवल्या नाहीत असे बोलले पाहिजे. कुपुतांनी फार चांगला विषय काढला आणि तुमच्या माध्यमातून हा जो ठराव घेतलेला आहे हा सर्व बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे आणि तुम्ही हे सगळं तुम्ही सहकार्य केलं त्याच्याबद्दल तुमचं पण धन्यवाद. तर या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी पण आहेत तर त्यांचे पण आपण मत घेणार आहेत. बाबा हा निर्णय फक्त तरुण मुलांचा आहे का तुमचा पण सहभाग आहे? आमचा सहभाग आहे. सहभाग आहे हो हो. परंतु आता ग्रामपंचायतची निवडणूक म्हणलं की वडीलधाऱ्या मंडळींना अनुभवी लोकांना जास्त महत्व असतं. आता यावर्षीचे इलेक्शन तर होणार नाही. मग यावर्षीच ज्यावेळेस आरक्षण मिळेल त्याच वेळेस इलेक्शन होईल. जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत इलेक्शन होणार नाही. बर काय कसा वाटला आजचा जो तुमच्या तरुण मुलांनी या गावकऱ्यांनी जो निर्णय घेतलाय तर काय सांगाल याबद्दल? हा निर्णय घेतलेला एकदम 100% खरा आहे. जर मराठाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषद असो आमदार असो खासदार असो ह्या सर्व मतदानावर आमचा पूर्ण गावाचा बहिष्कार आहे. तर बघू शकताय अगदी लहान मुलांपासून तर आजोबांपर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये एकच आहे की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मतदानावरती बहिष्कार आणि गावामध्ये पुढाऱ्यांना बंदी. तर काय सांगाल बाबा हे असं पहिल्यांदा झालं असेल? पहिल्यांदाच. तर आतापर्यंत कधी गावामध्ये अशी बंदी किंवा असं काही झालं होतं? काही नाही काही नाही. आता मराठा आरक्षण मिळेपर्यंत मी माझं नाव कसरू शहादेव पुरी जातीने गोसावी मराठा आरक्षण मिळेपर्यंत त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीवर असो जिल्हा परिषदची असो पंचायत समितीची असो किंवा लोकसभेची असो किंवा खासदार आमदारकीची असो याच्यावर ह्या धारवंटा गावांनी बंदी घातलेली आहे. सर्वानुमते घातली. हा सर्वानुमते धारवंटा गावाच्या मुलांनी किंवा म्हाताऱ्या माणसांनी सगळ्यांनी सगळ्या बाया माणसांनी सगळ्यांनी म्हणजे महिलांनी सगळ्यांनी बंदी घातलेली आहे. हा 16 तारखेला जे फॉर्म भरायचे जो कोणी फॉर्म भरेल त्याला आम्ही गावाच्या बाहेर हाकून देऊ. तर बघू शकताय हा मराठा आरक्षणाचा मुद्दा असताना देखील म्हणजे बाबांना ऑलरेडी आरक्षण आहे म्हणजे तुम्ही सांगितलं की तुम्ही आरक्षित वर्गात येतात तरी देखील मराठा आरक्षणासाठी तुमचा पाठिंबा आहे. आणि आता यावेळी जे इलेक्शन लागलेलं आहे आणि इलेक्शन मध्ये जे सरपंच पदाला जी जागा आहे ती ओबीसीला जागा सुटलेली आहे तरी देखील ओबीसी समाज पण मराठा समाजाच्या पाठीमागे पाठीमागे आहे. पाठीमाग आम्ही पहिल्यापासून मराठा समाजाचा पाठीमाग आहे. आमचा एकच घर आहे गाव पाठिंबा तुम्ही. हा वसायचं म्हणजे अल्पसंख्याक जातीचं एकच घर असत. आम्हाला चांगलाच सहकार्य आहे त्यांचं मराठा गावात. तर बघू शकताय अगदी गावातील तरुण बांधवापासून आजोबांपर्यंत आणि इतर मागास वर्ग सगळ्यांचं मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी पाठिंबा आहे. या ठिकाणी एक मामा आहेत त्यांना पण आपण विचारणार आहेत. माजी सरपंच आहेत. काय नाव आपलं? संभाजी शिवाजी साळवे. संभाजी शिवाजी साळवे राहणार धारवंटा. बर आता जे गावामध्ये बैठक झालेली आहे सर्वानुमते जे ठरवलेलं की गावामध्ये पुढाऱ्यांना बंदी आणि ग्रामपंचायतच्या इलेक्शनवरती बंदी तर तुमचं याला काय? आमचं इथं 18 पगड जातीचं गाव आहे. मराठा समाज मांग मार बुद्ध हे सारे पूर्ण आहेत. आमचा पूर्णच पाठवणार राहणार कारण की आम्ही एकूण गुणागुणांनी वागवतो. अच्छा. प्रेमाने एकूणच आमचे मोठे भाऊ असल्यासारखे मराठी समाज म्हणजे आमचा मोठा भाऊ. आम्ही त्या पद्धतीत एकूणच संघ वागवतो आमचा पूर्ण पाठिंबा त्याला सगळ्यांना पाठिंबा आहे. पूर्ण पाठिंबा स्वतः पदरून गाडी करून जाणार आहे मी त्या ह्याच्यासाठी. हो तर म्हणजे आता जे इलेक्शन वरती बंदी घातलेली आहे पूर्ण त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण पाठिंबा पूर्ण पाठिंबा आमच्या गावातलं कुणीही फॉर्म भरायला जाऊ शकत. तर बघू शकताय मतदानावर बहिष्कार म्हणण्यापेक्षा या ठिकाणी निवडणुकीवरच बहिष्कार आहे कारण कोणीच फॉर्म भरणार नाही तर निवडणूकच होणार नाही अशा पद्धतीने धारवंटा गावाने मराठा आरक्षणासाठी पाऊल उचललेलं आहे. आपण बघू शकताय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. धारवंटा गावाचं जे हे एकी आहे
आणि त्यांचं जे मत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या ठिकाणी तरुण बांधव पण आहेत, त्यांना पण विचारणार. आज जो निर्णय झालाय त्याबद्दल काय सांगा? जोपर्यंत मराठा समाज आरक्षण भेटत नाही तोपर्यंत सर्व नेत्याला गावबंदी असणार आहे. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत सर्वांना आम्ही गावबंदी इलेक्शन जे आहे ते आम्ही थांबण्याचे आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही नेत्याला गाव देऊन देणार नाहीत. आणि आता ही जे इलेक्शन आहे तुमचं ग्रामपंचायतचं, ग्रामपंचायतच्या नंतर आमदार की खासदार की यावेळेस असेल, गावात अनेक वेगवेगळ्या पक्षात काम करणारे लोक आहेत, मग सगळ्यांची एकी आहे का पण त्यासाठी? सध्या काहीच नाही, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत काहीच नाही. सगळ्यांची एकी राहणार आणि इलेक्शनच नाही, इलेक्शन होऊ शकत नाही. या ठिकाणी बघू शकताय आता आपण सर्व गावकऱ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे, परंतु या ठिकाणी एक ताई शेतामध्ये चाललेले डोक्यावरती पाठी बघू शकताय. ताई, आज तुमच्या गावामध्ये जो निर्णय झालाय की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये कुठलंही इलेक्शन होणार नाही, राजकीय पुढाऱ्यांना येऊ दिलं जाणार नाही, गावात मतदानावरती बहिष्कार आहे, तर तुम्हाला काय वाटतं की मतदानावरती बहिष्कार टाकलेला जो आहे गावात एकी राहील असं वाटतंय का? गावात एकी राहील. आणि तुम्ही जाणार आहे आरक्षण, आता 14 तारखेला जी सभा आहे त्या सभेसाठी जाणार आहे तुम्ही, तर बघू शकताय महिला मंडळ देखील यामध्ये प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. मतदानावरती बहिष्कार टाकलेला आणि 14 तारखेला सगळेच मनोज रंगे पाटील यांचं भाषण आणि व्याख्यान ऐकण्यासाठी जाणार आहेत. काय नाव आपलं? रामचंद्रपूर शेळके. शेळके, तर आज गावामध्ये जी बैठक झाली तर काय काय ठरलंय बैठकीमध्ये? कसं बैठकीत आजच्या समजा हे येऊ तर म्हणजे आरक्षण मिळू तर इलेक्शनला बहिष्कार, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत बहिष्कार राहील. ग्रामपंचायतची इलेक्शन लागलेलं आहे तुमचं, बहिष्कार राहणार. पण काही जर आता जागा तुमची ओबीसी ला सुटलेली आहे तर मग कोणी अचानक फॉर्म, ओबीसी सुद्धा आमच्या संघाची सोबतच आहे तुमच्या, तर मग ही एकजूट कायमस्वरूपी राहील. गाववाल्यांनी जो निर्णय घेतलाय पूर्ण एकमताने घेतलेला आहे आणि येणारे प्रत्येक इलेक्शन असेल जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत बहिष्कार राहील.